वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर टुडेज न्यूज अपडेट टी ई आणखी एक गैरप्रकार दोनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांना उत्तीर्ण करण्यासाठी वर्षानंतर यादी शिक्षक पात्रता परीक्षेचा टी ई टी दोन हजार एकोणास वीस या वर्षाचा निकाल लागल्यानंतर शिक्षण परिषदेने तब्बल एक वर्षाने दोनशे चौऱ्याऐंशी जणांना उत्तीर्ण ठरवून त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी विभागीय कार्यालयांना पत्र पाठवल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे त्यामुळे ई टी परीक्षेची पाळेमुळे आणखी खोलवर दिसून आले आहे पुणे पोलिसांच्या सायबर सेल सह गुन्हे विभागाने टी टी गैरव्यवहारात शालेय शिक्षण विभागाचा तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर यांना काही दिवसांपूर्वी अटक केली होती सायबर पोलिसांनी तपासामध्ये राज्य शिक्षण परिषदेतील सर्व पत्रव्यवहार ताब्यात घेतला आहे त्यामध्ये परिषदेने दोन हजार एकवीसमध्ये मध्ये विभागीय कार्यालयांना पाठवलेले पत्र पोलिसांच्या हाती लागले आहे राज्य शिक्षण परिषदेने एकोणीस जानेवारी दोन हजार वीस रोजी टी ई निकाल जाहीर केला होता त्यामध्ये सोळा हजार पाचशे ब्याण्णव जणांना पात्र ठरविले होते तर सात हजार आठशे ऐंशी जणांना अपत्र ठरवल्याचे दिसून आले त्यानंतर पोलीस तपासात आणखी दोनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांना पात्र ठरवण्याचा आर्थिक गैरप्रकार केला असल्याचे उघडकीस आले आहे काय झाले निकाल जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये नव्याने नावे समाविष्ट करता येत नव्हती त्यामुळे शिक्षण परिषदेने एक वर्षानंतर दोनशे चौऱ्याऐंशी जणांची यादी विभागीय कार्यालयांना पाठवली त्यांना टी ई प्रमाणपत्र देण्याच्या सूचना केल्याचे दिसून आले आहे या प्रकरणात पोलीस कसून तपास करत असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अशाच प्रकारच्या टी डी सी नवनवीन अपडेट मिळण्यासाठी चॅनलला लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्र